हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 8 वाजले आणि मी पिंपळनेरमध्ये आणि आता आम्ही गांगेश्वर मंदिरात जाणार आहे. पिंपळनेरचं खूप जुनं आहे ते मंदिर, मला पण माहिती नाही, मी पण आता पहिले टाइम चाललो आहे. तर मग चला आता लेट्स गो. तर मित्रांनो, इकडे पाण्याचा खुंड आहे. पाण्यामध्ये दिसतो ना मित्रांनो. हे खूप जुनं मंदिर आहे आणि याची मला माहिती जर काय भेटली नाही, माहिती भेटली तर मी तुम्हाला सांगेल. तर मित्रांनो, मी काका आता माहिती देतील. हे फार जुनं मंदिर आहे, शिवकालीन म्हणजे 1670-1675 बरं का. त्याच्यानंतर मग इथं जे कोणी नवस करायचे लावण्यासाठी काहीतरी संकट ठेवण्यासाठी, मग ते एका बाईने असा नवस केला होता. मला म्हणजे हो, मी तुझ्या डोळ्यामध्ये काळ्या टाकली, मग तुला देवाच्या कृपेने गांगेशच्या कृपेने मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मग ती काजळ भरायला, काजळ भरायला आल्यानंतर मग शिवम देवाला काजळ भरायला आले. मग त्या दिवशी अक्षरशः नागदेव तिथं येऊन पिंडवर बसले. ती नाग काजू घेण्यासाठी आल्यानंतर मग ते घाबरून गेले. घाबरल्यानंतर मग ते नाग तिचं काजू भरण्यासाठी आलेला होता किंवा नवस पूर्ण करायचा. तुम्ही भरला आणि मग तुम्ही काजू नंतर भरलं. मुलगा बारला होता, म्हणता की तो मुलगा दोन चकला असं
तर मित्रांनो असं दर्शन माहिती घेतली त्यात कळलं की हा मंदिर खूप शिवकालीन आहे, खूप जुना मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता बाजूच्या परिसरात मंदिराचा. तर मित्रांनो आता दर्शन करून झालंय आणि आता मी पिंपळनेरला जायला निघालोय आणि आता पुढचं जे पण काही ब्लॉग आहे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर मित्रांनो घरी बसून खूप कंटाळा आलेला आहे म्हणून आता आम्ही कॅफेमध्ये चाललोय आणि कारण की व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे कारण की इथे रेंज भेटत नाही गावी म्हणून आता तिथे आम्ही जरा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे तिथे जाऊन. तर मित्रांनो आता आम्ही पिंपळनेरच्या मार्केटमध्ये पोचलोय आणि इथे गबरू कॅफे इथे जाणार आहे आणि इथे खूप भूक पण लागली आणि मग इथे आम्ही खाणार आहे आता काहीतरी मुंबई करता. तर मग चला आता आपण गावी पिंपळनेरमध्ये आणि आता आम्ही पुण्याच्या वडाला जाणार आहे तिकडे आई बाबांना भेटायला. आता मी तुम्हाला मग दाखव तुम्ही बघू शकता आता आमचं गाव जवळ आलंय आणि बाहेर मस्त वातावरण आहे, पाऊस पण पडतोय. तर मित्रांनो हे आमचं घर आहे बघा, बैल बघू शकता तुम्ही, मस्त पण आहे. बकऱ्या हे बघा. खूप मस्त वाटतंय, पाऊस पण पडतोय बघा, एकदम मस्तच. तर मित्रांनो हे आमचं घर आहे, जुने काळ तशी घर होती. तुम्ही दरवाजा बघू शकतात कशा प्रकारचे दरवाजे आहेत बघा. माझी दीदी दाखवेल तुम्हाला आता बघा दरवाजा कशा प्रकारचे आहेत आणि हे धान्य साठवण्यासाठी याला कणगी बोलतात. याच्यात धान्य साठवून ठेवले जाते. लकडीचं पिल्लू बघू शकता, खूप क्यूट आहे. चिक्याचा भाऊ काकी, चिक्याचा भाऊ बघा. तर मित्रांनो आता आम्ही शेतात आलोय. बाण तुटला वाटत. हा इकडे वीर आहे.
हे बघा आंबे, खूप आंबे काढले. ते आंबे काढतायत हे बघा. आंबे काढून झालेत आता. आता हे आंबाना काय करशाल? काय करशाल? आमान लोणचं बरोबर का काय चिवू मावशी? ते बोलले की आता या आंब्यांचं पिकणार नाही तर लोणचं करणार. बोलतात पिकणार ते आता. इकडे आंबे हे बघा. हे माझ्या दादाचं घर आहे. बकऱ्या कोंबड्या तर मित्रांनो आमच्या गावातच माझ्या दादाचा पोल्ट्री फॉर्म आहे आणि हे म्हणजे बॉयलर कोंबडी असतात. मग इथून पाहतात मग ते डिस्ट्रीब्यूट होतात. तर तुम्हाला आता मी आज जाऊन दाखवतो. ते बघा कोंबड्या खूप आहेत. नंतर तिकडे पर्यंत लांब आहे ते जेवण देत आहे. हे बघा एक खाद्यपदार्थ आहे कोंबड्यांचा. जेवण टाकतोय त्याच्यात टाकताय. ते पण दाखव त्याच्यात टाकलं जेवण. हे बघा वर इथून जेवण टाकतात. ह्याच्यात पाणी आहे खूप लांब पर्यंत तिकडे. दीदी बघा कशी करते. ती बघा आई बघा लागते. वास तर काय येत नाही तरी नाक उगच दाबते. तिकडे जेवण टाकायला गेले. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असणार कसं आहे. बघा तिथे पाऊस पण पडतोय जरा. बघा आता शेतातले बैल चालले आहेत. बाबा या बैलाच नाव काय? हे या बैलाच नाव आहे धवळे आणि गोऱ्या. गोऱ्या या बैलांचं नाव आहे दोघांच. हे बघा धवळा कंटा हा धवळा आणि तो गोरे. काहीच करत नाही ते बोलतायत बाबा. हा का खूप छान आहेत. हे बघा आमच्या गावचं मंदिर बघू शकता.
दाखवतो मी हनुमानाचं मंदिर आहे आमच्या गावचं मंदिर आहे चला आता आपण जाऊया आपण दुकानात जाऊया काहीतरी खायचं मन झालंय आता बघूया आपल्याला काय काय भेटतं दुकानात फेमस चॉकलेट आहे मलाई चॉकलेट ते घेतलंय आम्ही तर मित्रांनो आमच्या गावात तुम्हाला शाळा दाखवतो आता आम्ही तुम्ही बघू शकता खूप छोटी शाळा आहे आमच्या गावची आता बंद आहे म्हणून शाळा पण बंद आहे बघा तर मित्रांनो आता आम्ही माझ्या बाबाला घ्यायला चाललोय तर मग आता आपण जाऊया तर मित्रांनो माझे आई बाबा आता शेतात काम करत होते मग आता शेतात ना आले तुम्ही बघू शकता पप्पा बाबा कुठे बैल वगैरे सांभाळ लागतात म्हणून आई हाय कसे बरे माझी आई आहे तर मित्रांनो आजचा व्लॉग मी इथेच थांबत आहे आणि उद्या मी माझ्या मामाच्या गावी जाणार आहे भाटेपाडाला आणि तिथून मांगीतुंगी किल्ला बराच जवळ आहे तर मी उद्या किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहे माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.